आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खामकर कॉलनीत इको फ्रेंडली गणपती, प्लास्टिकचा वापर टाळला. रोहित खामकर यांनी खामकर कॉलनीत यंदा पर्यावरणाला पूरक गणेश उत्सवाला भर दिला. कागदी पुट्ट्यापासून त्यांनी सजावट केली. ही सजावट खूप आकर्षक झाली होती. सजावट पाहण्यासाठी लांबून लोक येत आहेत. ते अनेक वर्ष इको फ्रेंडली गणपती करतात. वृक्ष, पक्षी, बैलगाडी या देखाव्यातून पर्यावरणाला संदेश देण्याची त्यांची भावना असते. यंदा त्यांनी लोकजागृती आणि लोकचळवळ करण्यासाठी खूप चांगला देखावा केला होता. महानकारी न्यूज साठी सुनील भोसले. नमस्कार, मी रोहित बापूसा खामकर, खामकर कॉलनी जयसिंगपूर येथे राहतोय. मी म्हणजे पर्यावरणपूरक डेकोरेशन सादर करतोय. गेले 4-5 वर्ष झालं मी पर्यावरणपूरक डेकोरेशन साजरे करतोय, जेणेकरून पर्यावरणाचा कुठं ऱ्हास होऊ नये अशा प्रकारे मी गणेशोत्सव साजरा करतोय, जेणेकरून याचा सगळ्यांनी आदर्श घ्यावा. मी या डेकोरेशन मध्ये पुट्ट्याचा आणि पेपरचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपण थर्माकोल प्लास्टिक याचा वापर न करता जे काय आहे जो पर्यावरणाचा ऱ्हास होते, जे काय आपण आता झुला बघतोय हा आपल्याला बघताय, जेणेकरून आता दिसत नाही आहे जास्ती, ह्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. जेणेकरून यांत्रिक झुले किंवा आपण यात्रेत बघतोय, खरं जे आपण जे ऱ्हास होत चाललेला आहे त्याचा मी एक म्हणजे ज्यांनी हा पारंपरिक जे आहे ते करण्याचा वापर केलेला आहे मी, जेणेकरून मी या जेवढे हा व्हिडिओ जो जेवढे जण बघताय त्यांना मी हे सांगतोय की पुढच्या वेळी आपण जे घरात डेकोरेशन करताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव किंवा कोणताही उत्सव असू दे पर्यावरणपूरक करावा असा माझा सगळ्यांना संदेश आहे.